नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण विभाग 4 भाषाभ्यास व व्याकरणाचा अभ्यास करत आहोत। आज आपण जो घटक अभ्यासणार आहोत त्या घटकाचं नाव आहे पारिभाषिक शब्द। या घटकावर एक गुणांसाठी कृतीपत्रिकेमध्ये प्रश्न विचारला जातो। पहिल्यांदा आपण पारिभाषिक शब्द कशाला म्हणतात ते पाहूया। पारिभाषिक शब्दाची व्याख्या मी या ठिकाणी लिहिलेली आहे, ती आपण आधी वाचू। विविध क्षेत्रातील संकल्पना व्यक्त करण्यासाठी विशिष्ट शब्द वापरले जातात त्यांना पारिभाषिक शब्द असे म्हणतात। विविध क्षेत्रातील याचा अर्थ शिक्षण क्षेत्र आहे, त्यानंतर साहित्य, आरोग्य, विज्ञान असे अनेक क्षेत्र आहेत। आणि या क्षेत्रात ज्या वेळेला एखादी संकल्पना व्यक्त करायची असेल त्यासाठी काही नियोजित शब्द असतात, काही विशिष्ट शब्द असतात आणि ह्या शब्दांनाच पारिभाषिक शब्द असे म्हणतात। विद्यार्थी मित्रांनो, पारिभाषिक शब्द निश्चित करताना कधी कधी परभाषेतील शब्द जसेच्या तसे मराठी भाषेत वापरले जातात। आपण इंग्रजी या परभाषेतील अनेक शब्द नित्य व्यवहारात जसेच्या तसे उपयोगात आणत असतो। कितीतरी वेळा आपण शाळेतही पेन, पेन्सिल, बोर्ड, बेंच हे शब्द आपल्या प्रमाण मराठीत न बोलता इंग्रजीतले शब्द जसेच्या तसे आपण बोलतो, किंवा स्वभाषेतील शब्द त्यासाठी वापरले जातात किंवा शब्द नव्याने घडवले जातात। पारिभाषिक शब्द आणि दैनंदिन व्यवहारातील शब्द यांच्यात एक महत्त्वाचा फरक आहे। दैनंदिन व्यवहारातील शब्दांना अनेक अर्थछटा असतात किंवा आपण त्या शब्दांचा अर्थ वाकवून वळवून हवा तसा वापरू शकतो। पारिभाषिक शब्द मात्र त्या विशिष्ट क्षेत्रापुरते निश्चित केलेल्या अर्थानेच वापरायचे असतात, त्यात कोणताही बदल करता येत नाही। प्रत्येक क्षेत्रातील अशा शब्दांची यादी केली जाते आणि तीच त्या क्षेत्राची परिभाषा असते। आता या ठिकाणी बोर्डवर पारिभाषिक शब्दांची मी यादी लिहिलेली आहे, ते आपण वाचूया। मित्रांनो, आपल्या मराठीच्या पाठ्यपुस्तकात पान नंबर 114 व 115 पारिभाषिक शब्दांची सविस्तर यादी दिली आहे। ती संपूर्ण यादी तुम्ही अभ्यासायची आहे, वाचायची आहे आणि आपल्या व्याकरणाच्या वहीत ती संपूर्ण यादी उतरवून घ्यायची आहे। या ठिकाणी पारिभाषिक शब्द जे तुमच्या समोर दिसत आहेत ते आपण अनुक्रमे आता वाचूया। पहिला शब्द आहे ॲबसेन्स, त्याचा आपला प्रमाण मराठीत अर्थ होतो अनुपस्थिती। बेंच, त्याला मराठीत म्हणतात आसन। कॉमेडी, त्याला आपण मराठीत म्हणतो सुखात्मिका। ज्यावेळेला कृती पत्रिकेमध्ये यावर प्रश्न विचारला जाईल त्यावेळेला एक गुणांसाठी असे कोणतेही दोन इंग्रजी शब्द दिलेले असतील ते पारिभाषिक शब्द असतील आणि या पारिभाषिक शब्दांचा प्रमाण मराठीमध्ये याप्रमाणे अर्थ आपल्याला लिहायचा असतो। कॉमेडी हा शब्द आपण अनेकदा ऐकतो बोलतो, पण बघा त्याला मराठी प्रमाण भाषेमध्ये सुखात्मिका हा शब्द आहे हा तुम्हालाही नवीन असेल, कधी ऐकला नसेल। कॉम्प्युटर, त्याला आपल्या मराठी प्रमाण भाषेत म्हणतात संगणक। ड्रामा, नाटक, एक्झिबिशन, प्रदर्शन। गुडविल, सदिच्छा। हायवे, महामार्ग। इंडेक्स, अनुक्रमणिका। लेसन नोट, पाठ टिप्पणी। मोबाईल, भ्रमणध्वनी। न्यूज एजन्सी म्हणजे वृत्तसंस्था। ओव्हर टाईम म्हणजे अतिरिक्त काल। बघा मित्रांनो, सर्व पारिभाषिक शब्द, कारण ते बरेच आहेत, ते सर्व आपण एक ठिकाणी घेऊ नाही शकत आणि म्हणूनच मी तुम्हाला आधीच सांगितलं की आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये त्याची फार मोठी यादी दिलेली आहे आणि ती संपूर्ण यादी ज्यावेळेला तुम्ही अभ्यासाल त्यावेळेला अनेक प्रकारचे शब्द त्या ठिकाणी तुम्हालाही वाचायला मिळतील। त्याला आपल्या प्रमाण मराठीमध्ये काय म्हणतात, कोणता शब्द आहे तेही तुम्हाला त्यावरून समजेल। तेव्हा ती यादी संपूर्ण तुम्ही अभ्यासा आणि आपल्या व्याकरण वहीत लिहून घ्या।